आता सर्व टॅक्सेसवर मिळवा 50% बचत. आजच आपले घर आणि फक्त 31 लाख या ऑफर प्राइस मध्ये शॉप बुक करा. लोकेशन रुमठा ऑप्टिमस कर्मयोगी नगर नाशिक. संपर्क 777-000-2222. ताज्या बातम्या आणि अपडेट्ससाठी 9 न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. आताची सर्वात मोठी बातमी महानगरपालिका निवडणुकांबाबतची. सुप्रीम कोर्टातील सुनावणी आज होणार होती. ही सुनावणी आता लांबणीवर पडली असून 4 मे रोजी होणार आहे. सर्वांचेच या सुनावणीकडे लक्ष होते आणि तातडीने निवडणुका लागतील असे म्हटले जात होते. मात्र आता पुन्हा निवडणुका लांबणीवर पडतील अशी चर्चा सुरू आहे. पाहूया याबाबतची सविस्तर बातमी. राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसंदर्भातील सुप्रीम कोर्टातील सुनावणी लांबणीवर पडली आहे. आता या संदर्भातील सुनावणी 4 मे रोजी होणार आहे. दरम्यान काही दिवसांपूर्वी नव्याने स्थानिक स्वराज्य संस्थांमधील निवडणुकांबाबत सकारात्मक भूमिका मांडण्यात आली होती. त्यानुसार राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका 1.5 ते 2 महिन्यात होऊ शकतात अशीही शक्यता वर्तवण्यात आली होती. राज्य विधिमंडळाने अर्थसंकल्पीय अधिवेशनात मंजूर केलेल्या निवडणूक सुधारणा अधिनियम कायद्यावर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. मात्र सुप्रीम कोर्टातील सुनावणी पुन्हा एकदा लांबणीवर पडली आहे. दरम्यान आजच्या सुनावणीसंदर्भात अशी शक्यता होती की न्यायालयाने सरकारचा कायदा रद्द केल्यास निवडणुका जाहीर होण्याची शक्यता असून निवडणुकीस सामोरे जावे लागणार असा समज सर्वांचाच होता. मात्र आता पुन्हा 4 मेपर्यंत वाट पाहावी लागणार आहे. त्यामुळे 1.5 ते 2 महिन्यात निवडणुका होऊ शकतात असे चित्र एकीकडे असताना पुन्हा एकदा ही बातमी आल्याने हिरमोड झाल्याचं दिसून येत आहे. 9 न्यूज ब्युरो नाशिक.